श्रीलंकेत अराजक माजलाय. पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळेनासं झालंय, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांनी थेट श्रीलंकेतून. श्रीलंकेमध्ये एवढं अराजक का माजलं त्याची अनेक जी कारणं आहेत, त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पेट्रोल पंप. आत्ता माझ्या मागे बघा, पेट्रोल पंपावर शेवटी ही एवढी मोठी सुरक्षा व्यवस्था लावायला लागली. पोलीस तर आहेतच, पण त्याचबरोबर AK-47 गन घेऊन आर्मीचे एक जवानसुद्धा इकडे तैनात करण्यात आलेले आहेत. पेट्रोल पंपांना संरक्षण देण्यात आलं आहे. आत्ता आपण श्रीलंकेतल्या IOC म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पेट्रोल पंपावर आहोत. इकडे पेट्रोल मिळत होतं, पण आता इथेही पेट्रोल मिळणं बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झालेला आहे. तुम्हाला मी दाखवतो की श्रीलंकेमध्ये ज्या कारणासाठी लोक नाराज झाले होते, हे बघा, आत्ता माझ्या मागे बघू शकता ही सगळी गर्दी आहे. ही सगळी गर्दी याच्यासाठी जमली आहे की पेट्रोल मिळत नाही आहे, लोकं संतप्त झालेले आहेत. पोलीस त्यांना आवरत आहेत, पण लोकांचा संताप अनावर होत चालला आहे. ह्या निळ्या रिक्षेपासून बघा तुम्ही, आता ही लाईन सुरू झालेली आहे इथे. ही लाईन आपल्याकडे एक दोन रिक्षा जर का आपण 10 रिक्षा जमल्या तरी आपण त्याला लाईन म्हणतो. श्रीलंकेमध्ये जवळपास ही लाईन 2.5 किलोमीटरपर्यंत गेलेली आहे. आत्ता तुम्हाला मी एक त्याची थोडक्यात त्याची दृश्य दाखवतो. चला माझ्या बरोबर चालत आपण जाऊया श्रीलंकेतल्या रस्त्यावरून. कॅमेरामन पंकजसह अमित भिडे, Zee 24 तास, कोलंबो, श्रीलंका. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24 तास.